निवडणुकीसाठी बायको पाहिजे असा बॅनर थेट औरंगाबादचं नाक असलेल्या गुलमंडीवरती लावणाऱ्या रमेश पाटलांना गेल्या 4 दिवसात 5,000 फोन आल्याचा दावा त्यांनी केलेला आहे. हा जेव्हा त्यांनी दावा केला तो दावा पाहण्यासाठी मी थेट त्यांच्या घरी पोहोचलो आणि त्यांचा मोबाईल पाहिला तर अक्षरशः त्यांना 1,000 फोन येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. सध्या आम्ही बसलेलो असताना या ठिकाणी एक फोन आलेला आहे. मी पाटलांना विनंती करतो की पाटील हा फोन उचलावा आपण आणि स्पीकर ऑन करून आमच्या प्रेक्षकांना ऐकू द्यावा. हॅलो 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 हा कोण बोलता? ऍक्च्युली मी मुंबईवरून ऍक्च्युली तुमचं बॅनर वगैरे मी बघितले. अच्छा, त्याच्यावर नंबर काढलाय तुमचा. अच्छा, बोला ना. ऍक्च्युली तुम्हाला म्हणजे लग्न करायचंय. लग्न करून निवडणुकीत उभं राहायचं उभं करायचंय त्यांना. ओके, म्हणजे लोक कसं करतात की असं नाव देत नाही ना की बाबा उभं करतात कोणी नाते वगैरे, तर मी नाव देऊन रमेश पाटलची बायको निवडणूक उभी आहे या हिशोबाने लग्न करून उभं करणार आहे. ओके, ऍक्च्युली माझी मी कॅटेगरी तुम्हाला सांगते. ऍक्च्युली माझे मुलगा जात नका सांगू मला. नाही नाही जात नाही. माझी मी म्हणजे माझी फॅमिलीतलं सांगते तुम्हाला. अच्छा, म्हणजे मी माझं तुम्हाला सांगते माझ्या फॅमिलीत काय काय नाहीये. ओके, अच्छा ऐका, माझे दोन मुलं आहेत, मुलगा मुलगी. अच्छा, ओके. माझे मिस्टर इथं नाही राहत, ते गावाला राहतात, पण आता माझ्या लग्नाला झाले 16 वर्ष. अच्छा, माझी मुलगी आहे 15 रनिंग चालू आहे तिला. पोराला 13 वर्षाचा पोरगा आहे. पोरगी माझी कॉलेज करते. अच्छा, आणि ऍक्च्युली मी ब्युटिशियन मध्ये. ओके, मी माझ्या पोरांना मीच सांभाळते. गेले 16-17 वर्ष माझ्या लग्नाला झाले, माझा नवरा काय माझ्याकडे राहत नाही. तर माझे नातेवाईक इथं राहतात, म्हणजे मम्मी पप्पा भाऊ वगैरे सगळे नातेवाईक. तर म्हणजे मला पण असं साथीदार हवं आहे की माझ्या पोरांना जीव लावणारा. बरोबर बरोबर. मी त्यासाठी माझं कसं आहे, मी एवढ्या वर्ष झाले म्हणजे एकटी सांभाळते माझ्या पोरांना. मला कुणाचा सपोर्ट नाहीये किंवा काही नाही. बरोबर बरोबर. त्यासाठी मी तुमचं बॅनर बघितलं म्हणून तुम्हाला कॉल लावला. ठीक आहे ना, पण आपण इच्छुक आहात का माझ्याशी लग्न करण्यासाठी? ऍक्च्युली मी तुम्हाला पहिला तुमचा फोटो वगैरे बघेल चांगला. ऍक्च्युली म्हणजे बॅनरला जो फोटो येतो नाही रिअल म्हणजे नाही ते आहे, पण माझं काय म्हणणं आहे का ना की मी तुम्ही बघा, आज माझ्या ज्या जाहिरातामुळे तुमची माझी ओळख झालेली आहे आणि याच्यामध्ये काही खूप तरी महिलांचा मला आक्षेप आहे की तुम्ही महिलांचा अपमान केला हा बॅनर लावून. ओके, तर त्याबद्दल तुमचं काय तुम्हाला असं वाटतं का यात मध्ये महिलांचा अपमान झाला म्हणून? नाही नाही, कारण की महिला आयोगांची तुम्ही बॅनर लावून सांगितलं. ओके, हो आणि प्लस कसं माहिती का बरोबर की मला हे असं असं करायचंय, मला असं असं बरोबर माझ्या वाईफला उभं करायचंय. बरोबर बरोबर. आणि लोक कसं करतात माहितीये का? तुमच्या मनातलं तुम्ही जाहीर करतायत, बाकीचे बोलणारे काय नाहीये. बरोबर. बाकीचे बोलणारे येणार आहेत का आपल्या सपोर्टिंगला किंवा आपल्या साथीदारला? बरोबर बरोबर. तर बाकीच्याकडे लक्ष द्यायचंच नाहीये या गोष्टीला. नाही, पण ते महिलांनी काही माझ्या तिथं काही ती शाई फेकली, माझं बोर्ड फाडण्यात आलं. ओके, त्याबद्दल कोणी एखादी महिलेने पण माझा सपोर्ट नाही केला ना त्यावेळेस. ओके, एखादी बोलली असती की बाबा हा चुकीचा नाही, तर आज मी नर्वसनेस नसतो ना, आज मी नर्वस झालेलो आहे. तर ऍक्च्युली तुम्ही कुठे राहता औरंगाबादला? मी तर गुलमंडी राहतो, दलालवाडी म्हणून भाग आहे माझा. ओके बरं, ऐका ना तुम्ही पहिल्यापासून ह्या माझं काय म्हणणं तुम्हाला 2 मिनिटं फक्त. कसं आहे तुम्हाला, मी मनापासून विचारतोय, तुम्हाला असं तुम्हाला वाटत नाही ना असं महिलांचा अपमान वगैरे मी केला म्हणून? नाही नाही, तसं काही नाही. तुम्ही मला कॉल केल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या मनातलं तुम्ही जाहीर केलं. बरोबर. बाकीच्यांना ज्यांना त्रास होतोय त्यांनी नाही बघायचं. ठीक आहे ना, आणि तुमचं म्हणजे आपण काय करू माहिती का, या विषयावर आपण उद्या बोलू, कारण की आज थोडस माझं पोलीस स्टेशन मध्ये पण तक्रार दाखल झाली न काही करता, आणि माझं कसं थोडं महिलांचा थोडा दबाव आलेला आहे माझ्यावर. ठीक आहे, मी उद्या 100% बोलेल तुमच्याशी. ओके, तर माझं त्याच्यात म्हणजे असं काही बोला नका मी कॉल केला वगैरे. नाही नाही, पण असं नसतं ना. मग आता बघा बरं, ठीक आहे. ओके ओके, माझं म्हणजे तिथं काहीच नका बोला जिथं तुम्ही चाललेत किंवा काही. ओके ओके.
ओके तुम्ही तुमचंच बोला. बघा माझं काय म्हणणं आहे की हॅलो की ज्या वेळेस एखादा माणसाला महिलांनी दबून काय राहायचं, त्यांना आजादी नाही का? मला सांगा, जसं माणूस आहे तशीच स्त्री आहे ना, बायांनी असं दबून ठेवायचं काय? असं मनातल्या गोष्टी मनात ठेवताय दबून असं, म्हणजे मला माहिती आहे त्यांच्यावर बंधन वगैरे असतात, पण ही जी आज आहे तुम्ही एखाद्या स्त्रींना पण सांगू शकता ना की भाई ताई माझा हा प्रॉब्लेम आहे, एखाद्या तुम्ही आपल्या महिलांना वगैरे सांगू शकता की बाबा मला हा प्रॉब्लेम आहे, पण ऐकायला कोणी तयार नाही ना. आज तुमच्या समस्या कोणी ऐकायला तयार आहे का? तुम्ही सांगा आता, जितक्या महिला आहेत आपल्या, हे काही तुमचे ऐकायला तयार आहे का? कोणत्याही राक्षी आजचे जे माझं बॅनर फाडलं त्या महिलेला तुम्ही महिलेला बोलले तर ते तुम्हाला प्रतिसाद देणार आहे का? फक्त स्टंट करण्यासाठी येऊन फोड पाडणे चुकीचं आहे ना. बरं बरं, ठीक आहे, ओके, बोलतो मी तुम्हाला. चालेल, मला बोला तुम्ही, ठीक आहे, ते सगळं तुमचं सॉल्व्ह करा आणि मग मला फ्री माइंड होऊन कॉल करा. ठीक, ओके ओके ओके. तर अशा पद्धतीनं आपण बघू शकता की पाटलांना असे गेल्या 4 दिवसांमध्ये अक्षरशः हजारो फोन आलेत. फोन नव्हे नव्हे तर अक्षरशः फोनचा पाऊस पडतोय, त्यामुळे पाटील मात्र चांगलेच खुशीत आलेले आहेत. पाटील काय सांगाल, दोन भाकरी जास्त जात असतील तुमच्या? नाही, दोन भाकरी कमी चालल्या हो. ते आता कसं आहे ते विषय नाही, आपण लग्नासाठी एवढे फोन दुसरीकडे, एक बायको मिळणार, एक मुलगी मिळणार लग्नासाठी, आणि तुम्हाला हजारो फोन येतात पाटील. याचा विचार असा आहे की लोकांना असं वाटतं की मी हुंडा घेऊन घेतले पाहिजे, कवारी घेऊन पाहिजे, पण आपलं एक की विधवा घटस्फोटी त्या महिलांकडे कोणाचं लक्ष देत नाही ना. भावा एखाद्याची बहीण विधवा आहे तर त्या भावाला वाटतं ते त्याच्या परिवारमध्ये गुंतलेला असतो, त्या बहिणीकडे कोणी लक्ष देत नाही. घटस्फोटीत असल्या तिला लोकांचे 10 वेळेस असं नत्रेन बघतात ना लोक, अरे बाप इथं नवऱ्याने सोडलेलं आहे. नाही मग अशा अबला महिला आहेत, त्या अबला महिलांचा फायदा घेण्याचा प्रयत्न आहे का तुमच्याकडून? नाही नाही, बिलकुल नाही. यांच्या समस्या मांडण्याचा प्रयत्न करेल आणि शक्य असेल तर मी माझ्या मित्र परिवार जेवढे असेल त्यांना एक सांगू शकतो की मी तर एकच लग्न करू शकतो, पण अशा विधवा असतील ज्या असं घटस्फोटीत असतील ह्या महिलांचा कोणीतरी आपण विचार केला पाहिजे. बघा आज सगळ्यांना वाटतं की बघा अविवाहित मुलगी पाहिजे, पण तसं नाही. यांच्यात नाही घेऊन चाला, समाज कधी सुधरवला आणि छान आहे. ह्या लोकांची फार समस्या आहे. पाटील तुम्हाला ही आयडिया कशी काय सुचली? की बायकोने आयडिया दिली, तुमच्या मिसेसने? हो, मी बोललो तिला की दुसरं लग्न करण्याची आयडिया मिसेसने दिली. मी तिला म्हणलं यार काय, म्हणलं माझा एक मुलगा आहे मला आणि एक मुलगी, तिचं ओपन हार्ट सर्जरी झालेली. ही म्हणे की बाबा हे मुलीला एक होऊ द्या, आपली एक मुलगी अशी तर झाली. तर मी मग थोडस आलो मी असं, मी म्हटलं काय का तू असं केलं, तुझ्यामुळे माझं राजकीय अस्तित्व संपत आलं आज थोडं. हा, तुझ्यामुळे मी निवडणूक बोलू शकत नाही, तुला करू शकत नाही. तर तिने मला डायरेक्ट म्हणे तुला काय करायचं, चिडून बोलली, तुला काय करायचं कर, मी तुला तलाक देते आणि तू काय करायचं कर, मी तुला कोर्टात नेवते, साईन लागली कुठं काय करून देते. पण मी घर घर माझं राहील, मी वरती राहील, तुला मला खाली काय करायचं, घर घ्यायचं काय करायचं राहा म्हणून. आणि माझे आई वडील पण म्हणे की बाबा मी हिच्या सोबत राहायला तयार, म्हणजे जी माझी सध्याची जी बायको होती त्यांच्या सोबत. तिथून ही तुम्ही आयडिया, मग बॅनर लावायची आयडिया कुठून आली? बॅनर मग लावलं, मग आता बघू म्हणलं. लोक माझी बायको म्हणे की अरे तुम्हाला तर कोणी भेटणार नाही, काही विषय नाही तुम्ही. पण मी म्हणलं समाज कार्य जेव्हा करतो आपण कोणत्याही क्षेत्रामध्ये, बघा असं नाही की आपण या महिला याच्यामध्ये खूप काही दुःखी महिला आहे आणि ज्यांना खरंच काही काही तर असं आहे तिथं लोक पण पोहोचले नाही. आता मला सांगा, आदिवासी जो समाज आहे त्यांना 4 लेकर आहे, ओके, त्यांना शिक्षण पोहोचलं का? मग त्यांना आज चान्सेस आहे का नोकरी याच्यासाठी, निवडणुकीसाठी? त्यांना शिक्षण नाही पोहोचलं, त्यांना काय माहिती अजून कायदा काय काही काही एरियामध्ये? नाही पण तुम्हाला निवडणूक लढवायची हे माहितीच होतं, तर मग तुम्ही 3 अपत्य होऊ कशाला दिली? आता लॉकडाऊन म्हणजे कसं आहे, लॉकडाऊन मध्ये मला एक लेकरू झालं आणि विषय कसं काय संबंध त्याचा लॉकडाऊन मध्ये? काही कारण नाही, नाही लॉकडाऊन मध्ये झालं म्हणलं आणि माझ्या मुली, तुम्हाला आधी 2 मुलं होती ना, तुम्ही तिसरं होऊ कशाला दिलं? ती एक मुलीची माझी ना ओपन हार्ट सर्जरी झालेली, तिच्या छातीमध्ये होल आहे आणि तिचं ऑपरेशन झालं, त्याच्यामुळे मला झालं ते लेकरू. काय प्रॉब्लेम त्याचा? ठीक आहे, ओपन हार्ट सर्जरी झाली, तिच्याशी तू व्यवस्थित काळजी तुम्ही घेतली असती, थोडं सिरियस मॅटर होतं ते, हरकत नाही. मग एक मुलगा तर होता ना तुम्हाला, बरोबर, मग चाललं असताना पण मुलगी पाहिजे ना जीव लावायला. हो, पण 3 त्याच्यासाठी आणि परत आता इलेक्शन साठी तुम्ही दुसरी बायको करणार, म्हणजे देशावरती किती भार टाकणार? म्हणजे तुमच्या नव्या बायकोला आणखीन पुन्हा 2 मुलं होणार, पण देशावर भार टाकत. पण आज त्यांच्या समस्या तर कोणी पाहिजे ना, देशावर कसं भार हो? आता इतकं किती किती आमदार खासदारांचा कमी भार आहे का देशावर? नाही नाही, पण आता त्यांच्याकडे बोर्ड दाखवून आपण पण चूकच करायची का पाटील? चूक कशाची, चूक लग्न करणं काय? आता ते बघा, ज्या दिवशी भारत स्वतंत्र झाला 1947 साली, त्या दिवशी आपल्या भारताची लोकसंख्या किती होती तुम्हाला माहिती आहे का? माझ्या माहिती आहे का नाही आकडा सगळा?
नाही मला इतकं. त्यावेळेला आपल्या भारताची लोक 1947 साली आपल्या भारताची लोकसंख्या होती 35 कोटी आणि आज किती आहे 137 कोटी आहे. म्हणजे 102 कोटीनं आपल्या देशाची लोकसंख्या वाढली. इतका मोठा भार झालाय. तुम्हाला परत एक फोन आलेला आहे पाटलाना. आणखी एक फोन आलेला आपण ऐकूया. हॅलो हॅलो हा बोला. विनायक पाटील बोलता का? नाही मी रमेश बोलतो. रमेश विनायकराव पाटील. हा रमेश विनायकराव पाटील. तुमची जाहिरात बघितली हो. बोला ना साहेब बोला ना. हा तुमचं ते काय खरी आहे का खोटी आहे? खरी खरी जाहिरात खरी माझी. अजून स्थळ मिळालं नाही का? आणि चालू आहे स्थळाचा प्रयत्न चालू आहे. प्रयत्न चालू आहे. हे आमचे एक मित्र आहे प्रमोद जगताप. त्यांनी ना एक स्थळ सुचवलं होतं. पण ती बाई म्हणजे विधवा आहे. चालते ना विधवानी आपल्याला घटस्फोटीच जास्त विचार करतो आपण. नाही नाही पण विधवा आहे. पण तिला पहिल्या पतीपासून एक मुलगा आहे साहेब. चालतं ना मग त्याच्यात काही प्रॉब्लेम. या दरम्यान पाटलाला आणखी एक फोन आलेला आहे. काहीतरी 11 वर्षाचा आहे. हो का? म्हणजे कसं करणार तुम्ही? आपण याच्यावर बोलू. आपण याच्यावर दुसरा फोन आलेला. पाटील हा फोन उचला. अच्छा घरून पण रागावून फोन येत असावेत पाटलांना. ही सगळी भानगड झाल्याच्यानंतर घरचा संवाद कसा आहे? व्यवस्थित आहे? काही टेन्शन नाही. बायकोला काही टेन्शनच नाही. काय उलट काय आता ते दोन थोडं टेन्शन आलं होतं तिला. पण मी म्हणलं तूच बोलली बाई आता मी काय करणार. मी म्हणलं ती बाई येत आहे मला कोणत्या तरी ते शाई टाकलेली म्हणलं माझ्या तोंडावर कोणतरी शाई टाकतय काय टाकतय त्या बाया येऊ लागल्या. तर ती म्हणे कशी आता बघते म्हणे. मी स्वतः बोलले म्हणे करा त्यांचं काय घेणं. मी अबीबी राजे तर यांना काय ओरडायला प्रॉब्लेम आहे असा विषय येतो. तर आपला विषय चालला होता भार टाकण्याचा. 102 कोटीनं 70 वर्षात या देशाची लोकसंख्या वाढलेली आहे. त्याच्यात तुमची आधीचे 3 आणखीन पुढचे 2 म्हणजे 5 म्हणल्याच्यानंतर हा भार झाला ना पाटील? साहेब ऑलरेडी तो देशावर भार आहेच ना. त्यांना पण तो भार कमी करायला पाहिजे. ती सुरुवात आपल्यापासून झाली पाहिजे ना. कमीच करतो ना म्हणजे भार. त्यांना 2 आहे इथं 3 आहे. तसे देशात 5 आहे ना. ते त्यांची 2 असणार. तो याच्यानंतर थोडी मला काही लेकरांची अपेक्षा आहे. तिचे 2 आणि माझे 3. तिचा 1 हे माझे 3. माझे तर 3 आहेच. आता तिचे बरं समजा तुम्हाला हे 1000 फोन कॉल आलेत ह्याच्यातून तुम्ही एखादं स्थळ निवडलंच आणि तिकडे लग्न केलंच तर पुढे काय? पुढे काय मी तिनं लग्न करेल. धूमधावत घेऊन येईल मी बँड बाजा लावून पूर्ण सगळीला बोर्ड लावेल पुन्हा भेटली बायको म्हणून. जसं ते बायको भेटली बायको भेटली म्हणून लावू पुन्हा. अच्छा हा काही त्याच्यात बेर नाही वाटत मला. आणि निवडणुकीला कधी उभं राहणार? आता ते निवडणूक पुन्हा आता काय पुन्हा झालं त्यांचं पुन्हा वाढतंय म्हणे काहीतरी. ज्यावेळेस निवडू त्यावेळेस करू आपण 100%. निवडणूक ज्या झाली की लग्न करायचं असं विचार आहे माझा. पण आता स्थळ येतात ना. आता लगेच जमलं तर आता करणार? नाही नाही सर्व सर इलेक्शन देऊ द्या म्हणजे थोडस तसं सांगू शकत नाही. कसं आहे माहिती का शेवटी अगर विचार जुळले तर काही माझे माझ्या बायकोचे त्यांचे विचार. आता आता विषय असा आहे की तुम्ही ज्या पहिल्या महिलेसोबत लग्न केलेलं तुमच्या मिसेस सोबत तुम्ही 10-12 वर्ष संसार केलाय त्यांच्यासोबत. आता दुसरं लग्न करायचं म्हणल्यावर तुम्हाला पहिल्या बायकोला तुम्हाला घटस्फोट द्यावा लागेल. बायको तयार आहे माझी घटस्फोटाला. मग तयार आहे घटस्फोटाला. घटस्फोट द्यायला तयार आहे पण राहणार इथंच. राहणार इथं म्हणजे ह्याच घरात तुमच्या सोबत घटस्फोट देऊन सांग तुमच्या म्हणजे तुमचा संपर्क राहणारच नंतर. पण घटस्फोटानंतर म्हणजे राहते तर इथंच ना. घर तर ते आहे ना अर्धी प्रॉपर्टीची आहे. ते राहतील मुलं राहतील आई वडील राहतील जेचे लग्न करू ते राहील. आणि समजा तुमच्या ह्या सगळ्या प्रक्रियेला कोर्टाने जर परवानगी नाही दिली तर? तर मग आता परवानगी तर विषयच नाही ना. बायको जेव्हा म्हणाली की बाबा करून घ्या बायकोचे तलाक झाल्यावर काय प्रॉब्लेम मला लग्न करायला. सगळ्यात महत्वाचा प्रश्न तुमच्या ज्या मी फोन कॉल रेकॉर्डिंग आल्या ऐकल्या तुम्हाला आलेल्या त्यातला अनेक महिलांनी एक प्रश्न उपस्थित केलाय. तो मजेशीर प्रश्न आहे की समजा तुम्ही लग्न करून आणला त्या महिलेला निवडणुकीला उभं केलं आणि ती जर महिला निवडून नाही आली तर काय? तरी तिला आपण घरात ठेवणार. पण लॉस प्रॉफिट मध्ये लॉस झाला ना व्यवसायात तुमच्या? नाही नाही व्यवसायच काहीच निवत. बघा व्यवसायच तर आहे. तुम्ही लग्न कशासाठी करताय? तुम्ही लग्न कशासाठी करताय? नाही नाही लग्न कर व्यवसाय नाही. हा लग्न व्यवसाय झाला. हा तुम्ही लग्न कशासाठी करताय? निवडणुकीसाठी. निवडणूक हा व्यवसाय झाला. निवडून निवडणुकीसाठी लग्न जरी करत असलं पण बायको बनून करत असत. आता किती तरी बघा तुम्ही लिव्ह इन रिलेशनशिप ठेवून निवडून आणलेलं आहे लोकांनी. म्हणजे मी ठोक बजावून करत असत त्याला प्रॉब्लेम काय? हरकत नाही. पण ती पडली तर? पडली तर घरात ठेवलं ना मी. मला काही प्रॉब्लेम. पण मग नुकसान झालं ना तुमचं. तुम्ही ज्या कारणासाठी लग्न केलं तो हे तो साध्य नाही झाला. कारणाचा विषय नाही साहेब. तो तुम्ही असा प्रश्न मला विचारू नका. मला अडचणीत आणू नका तुम्ही. तसं नाही. तसं लग्न करायची तयारी ना बस. पण ढोल बजा की त्याचं लपून छपून नाही काय असं बाबा. हे ढोल बजा वाजून लग्न करायचं. कसा ढोल वाजवणार? असं ढोल वाजवणार पुऱ्या शहरामध्ये. अच्छा पण जर निवडणुकीमध्ये पराभूत झाले तर काही लॉस झाला अशी भावना तुम्ही मनात ठेवा. लॉस व्हायचं कारण नाही.
मला याच्या पहिले माझं मला वाटतं 2-4 दिवस पहिले मला फोन आला होता. एक तर म्हणे की बाबा माझी इच्छा होती नगर सेवक व्हायला की पण मला 3 अपत्य असल्यामुळे मी निवडणूक लढू शकत नाही. आता माझी मुलगी आहे म्हणे एक तुम्ही लग्न करा म्हणे तुम्हाला 15 एकर जमीन देतो पण मला जमीन वगैरे काही नको विषय नको जमीन वगैरे काही नाही मिळत विषय नाही दुसरं काही विषय नाही या गोष्टीमध्ये. अच्छा अच्छा अच्छा. तर आपण बघितलं हे पाटलांचे विचार होते अत्यंत थोर विचार आहेत ज्यांनी हे विचार औरंगाबादचं नाक असलेल्या गुलमंडीवरती मांडले होते. ते विचार मांडल्यानंतर त्यांना त्यांच्या ह्या मोबाईलवरती गेल्या 4 दिवसांमध्ये तब्बल 5,000 फोन आलेले. त्यातले खूप केलं तर 100 ते 500 फोन पाटील उचलू शकलेत. उर्वरित 4,500 मिस कॉल त्यांच्या या मोबाईलवरती आजही आपल्याला पाहायला मिळतात आणि अजूनही त्यांच्या या मोबाईलवरती फोन सुरू असल्याचं आपण पाहिलेलं आहे. आपण लाईव्हमध्ये सुद्धा यातले 2 फोन कॉल रेकॉर्डिंग फोन कॉल रेकॉर्ड जे आहे ते आपण ऐकलेले आहेत. त्यामुळे पाटलांचा प्रयोग तो यशस्वी झालेला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात पाटलाला बायको भेटेल का, ती ती निवडणुकीत उभे करतील का आणि उभे केल्यानंतर ती बायको निवडून येईल का आणि निवडून आल्याच्या नंतर पाटलाचं आणि त्यांच्या बायकोचे संबंध कसे असतील हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. इतकंच नाही तर निवडणुकीमध्ये त्यांची ही बायको पराभूत झाली तर पाटील त्या बायकोला किती दिवस सांभाळतील हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कॅमेरामन अमिताडे सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, औरंगाबाद.